विठ्ठल माझा गुरु, विठ्ठल माझा तारू, उतरील पारू भव नदीचा। सर्व विठ्ठल भक्त श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार। ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचा पहिला अभंग बघतोत आपण। भक्ताला देवाच्या या सच्चिदानंद रूपाचा, म्हणजे दृष्टीसमोर दिसणाऱ्या कायम टिकणाऱ्या रूपाचा ध्यास लागलेला असतो, तीच त्याची तळमळ असते आणि हाच अनुभव मिळवण्यासाठी, देवाची प्राप्ती होण्यासाठी ज्ञानेश्वरांनी देवाची द्वारी क्षणभर उभं राहून हरी हरी असं म्हणायला सांगितलं आहे। इथपर्यंत आपण मागच्या भागात पाहिलं, एखाद्या संकटाच्या वेळी तर कधी एखाद्या आनंदाच्या वेळी आपण जिथे असतो तिथूनच परमेश्वराचं स्मरण करतो, त्याला हात जोडतो। कधी कधी आपण जिथे असतो तिथूनच देवाला नमस्कार करतो, मनोभावे त्याची प्रार्थना करतो। आपण धावत पळत लगेच देवळात जात नाही, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या साऱ्या भावना त्या भगवंतापर्यंत पोहोचतात। शास्त्राने सांगितल्याप्रमाणे देव हा सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे, याची आपल्याला मनोमन खात्री आहे। अशा सर्वंगत देवाला कुठूनही नमस्कार केला तरी तो त्याला पोहोचतो। मग देवाचं दार कुठेही आहे असाच त्याचा अर्थ होत नाही का? म्हणजेच देवाच्या द्वारी, देवाच्या दारी म्हणजे केवळ देवळाच्या दारी नव्हे, दुसरं म्हणजे अनेक जन्मांच्या साखळीतून सुटण्याचं दार फक्त मानवी देहात सापडतं, किंबहुना मानवी देहाची प्राप्ती याच एका उद्देशासाठी आहे। देवाकडे वाटचाल करण्यासाठी मानवी देह हे एक दार आहे। देवाच्या दारात उभं राहणं हे काही कर्मकांड नाही, विधी नाही, ती एक मानसिक स्थिती आहे। त्यासाठी उभा क्षणभरी या शब्दाचा मार्मिक अर्थ जाणून घ्यायला हवा। परमार्थात श्रद्धा खूप महत्त्वाची असते। श्रद्धेशिवाय देवाची प्राप्ती होणं शक्य नाही, म्हणजेच श्रद्धेच्या दारातून भगवंताच्या चरणापर्यंतचा प्रवास साधकाला नामस्मरणाने करायचा असतो। श्रद्धावान लभते ज्ञानम। तर असं हे देवाचं द्वार, देवाची द्वारीमधला द्वार, या द्वारचा एक अर्थ संत एकनाथांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलेला आहे। ते म्हणतात, भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवठा ते श्रवण, श्रवण पहिलं महत्त्वाचं, दुसरे द्वार ते साधन, नित्य नित्य विवरण ते तिजे, विवरण हे तिसरं दार, चौथा दारवठा मनन, पाचवा निदिध्यासदान, पाचवं दार हे निदिध्यासाचं आहे, सहावा ते वैराग्यपूर्ण आणि सातवा जाण साक्षात्कार। हरिपाठातला मुख्य उपदेश हरिमुखे म्हणा हा आहे, त्यामुळे भक्ती हेच त्या देवाचं द्वार आहे। भगवंत हा प्रत्येकाच्या हृदयात वास करतो, म्हणून प्रत्येक माणूस हे भगवंताचं चालतं बोलतं मंदिर आहे। आता हे देवाचं नाव किती घ्यायचं? तर उभा क्षणभरी बघूया आपण। उभा क्षणभरी म्हणजे उभ्या स्थितीत स्थिर, पण ही झाली अगदी स्थूल व्याख्या। असं स्थिर अनेक तास उभं राहूनसुद्धा काहीही लाभ होणार नाही। तर इंद्रियांचे बाह्य व्यवहार स्तब्ध करायचे, मनसुद्धा निश्चल करायचं आणि अंतर्मुख होऊन त्या नामरूपाशी एकाग्र व्हायचं। अशा स्थितीतला एखादा क्षणसुद्धा खूप काही देतो। दुसरं म्हणजे हा उभा क्षण म्हणजे काय? तर आयुष्यात, आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासमोर उभा असलेला प्रत्येक क्षण, हा जो प्रत्येक क्षण आहे तो प्रत्येक क्षण भगवंताच्या श्रीहरीच्या नामाने भरून टाकायचा। तिसरं काय? तर नामसाधनेला वैखरीपासून सुरुवात होते। मूळ आनंद हा भगवत स्वरूपच आहे,
त्यामुळे वैखरीला एखाद्या नामाची सवय लावावी लागते. त्या नामाच्या जपामध्ये वैखरी रमू लागली की नामाची शक्ती जागी होते. त्या शक्तीमुळेच भगवंताबद्दलची अस्तित्व भावना निर्माण होते. हळूहळू इंद्रियांद्वारे आनंद घेण्याची भावना लटकी पडते. तिथे नामाला एक सूक्ष्मता येते. अशावेळी नाम हे आतल्या आत सहज चालतं. ती वाणी म्हणजेच मध्यमा. मध्यमा वाणी एकीकडे देहाशी, विशेषतः मेंदूशी जडलेली असते, तर दुसरीकडे ती अंतःकरणाशी, विशेषतः मनबुद्धीशी जडलेली असते. मध्यमेत नाव घेताना जीभ हालचाल करीत नाही, पण गळ्यातल्या आवाजाच्या पेटीमध्ये म्हणजे कंठाजवळ स्वरयंत्रामध्ये ती स्फुरण पावत किंवा स्पंदन होत असलेलं कळतं. मध्यमेत स्थिर झालेलं नाम अंतःकरणाला व्यापायला सुरुवात होते. हे व्यापणं का होतं? तर मनन आणि निदिध्यासामुळे. आणि याच वेळी नामाचा पश्यंती वाणीमध्ये प्रवेश होतो. पश्यंती वाणीमध्ये नाम चालणं ही चांगली अवस्था. पश्यंतीमध्ये रमणारा माणूस इंद्रियांच्या सूक्ष्म आनंदाकडे खेचला जात नाही. त्याचे विकार नकळत क्षीण होतात. परमेश्वराच्या आठवणीने, त्याच्या विचारांमुळे, त्याच्या कल्पनांमुळे त्याचं अंतःकरण भरून जातं. पश्यंतीमध्ये नाम चालू असताना मध्येच प्रेमभावना जागी होते. काही वेळा ती तीव्र होते. त्याच तीव्रतेमध्ये माणूस क्षणभर स्वतःला पूर्ण विसरतो. अगदी क्षणभर तो स्वतःला पूर्ण विसरूनच जातो. त्या विसरण्यामध्ये त्याला हृदयस्थ भगवंताचं दर्शन घडतं. आनंदाचा अनुभव येतो. अंधारात वीज चमकावी असा हा अनुभव आहे. आणि हे सगळं वर्णन केवी बेलसरे यांनी केलेलं आहे. जिथे परावाणीमध्ये नाम चालतं पण क्षणभरच, शक्ती कमी पडल्यामुळे माणूस पश्यंतीमध्ये परत येतो. बाबा बेलसरे म्हणतात की हेच देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहणं. हरिपाठात सांगितलेला देव, देवाचं द्वार आणि या देवाच्या द्वारी क्षणभर उभं राहणं, हे सगळं आपण पाहिलं. आता देवाची ये द्वारी उभा क्षणभरी असं घडल्यावर काय होतं? तर तेणे मुक्ती चारी साधी येल्या, म्हणजेच अशा भक्ताला चारी मुक्तींचा लाभ होतो. बघूयात या चार मुक्ती कोणत्या. मुक्तीचं स्वरूप, मुक्तीचे प्रकार आणि त्याची साधनं याबद्दल अनेक मतं आहेत. पुराणांमध्ये सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या मुक्ती सांगितल्या आहेत. तर उपनिषद आणि अद्वैत वेदांत ग्रंथांमध्ये सायुज्य मुक्तीला जास्त प्राधान्य आहे. भागवतामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये मुक्ती आणि मोक्ष यावर भाष्य आहेच. समर्थ रामदासांनी मुक्ती चतुष्टय किंवा मोक्ष लक्षण यावर समासच लिहिलेले आहेत. देगलूरकर, धुंडा महाराज यांनीही मुक्तीविषयक विचार मांडलेले आहेत. त्यामुळे मुक्ती ह्या विषयावरची मतं आणि त्याचा शोध हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. संत एकनाथांनी भागवतामध्ये मुक्तीची सुटसुटीत व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, देहाभिमानाचे दृढपण तेची बद्धतेचे लक्षण, देहाभिमानाचे निरसन मुक्तता जाण ती नाव. बाबा बेलसरे म्हणतात, मुक्ती जिवंतपणीच भोगायची असते. नामस्मरणातून सोपेपणाने मिळवण्यासाठी ते मुक्तीबद्दलचा विचार मांडतात. ते म्हणतात, माणसाला जीवनामध्ये भय, काळजी, ताण, तळमळ हे सगळं काही त्रस्त करत असतं, पण भगवंताच्या नामाने माणूस क्रमाक्रमाने त्या सगळ्यातून मोकळा होतो, समाधान पावतो. हीच सलोकता. या जगावर एका भगवंताची सत्ता चालते. त्याच्या राज्यात, त्याच्या शासनाखाली आपण जगतो. आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट त्याच्या इच्छेने घडते. ही भावना ठेवून जगणं म्हणजे सलोकता. जीवनाबद्दलची तक्रार नाहीशी होणं हीच या मुक्तीची खूण.
दुसरी मुक्ती समीपता. समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ राहणं. भगवंताचं नाम मध्यमेत स्थिर झालं की भगवंत आपल्या जवळ आहे असं आतून वाटू लागतं. त्याचं सानिध्य दृश्य नाही, ते दिसत नाही, तो मनाचा एक दृढ विश्वास असतो. या विश्वासाने जीवनातलं भय काळजी क्षीण होतात. हा विश्वास कधीतरी डळमळतो, पण तो कटाक्षाने जोपासला तर पुढे भगवंत आपल्या अंतर्यामी आहे असं खरं वाटतं. हीच समीपता मुक्ती. तिसरी मुक्ती स्वरूपता. मध्यमेतून पश्यंतीमध्ये नाम शिरल्यावर माणसाचं अंतर्याम भगवंताने भरून जातं. त्यामुळे त्याचा सूक्ष्मदेह भगवंताने व्यापला जातो. त्या देहातल्या सगळ्या वासना भगवंताभोवतीच घोटाळत राहतात. गोपींची ही अशीच अवस्था होती आणि म्हणूनच त्यांना 24 तास भगवंताची संगत लाभली होती. श्रीकृष्ण निघून गेल्यावरसुद्धा त्या संगतीला धक्का लागला नाही. भगवंताच्या अनुसंधानाची हीच पूर्णावस्था होय. चौथी मुक्ती सायुज्यता. सायुज्य म्हणजे एकरूपता. नामाचं अनुसंधान परिपक्व झालं की माणूस मीपणाने उरत नाही, तो पूर्ण शून्य होतो, रिकामा होतो. तेव्हा त्याच्यामध्ये भगवंत प्रकटतो, अंतरंगी आनंद ओसंडू लागतो. त्याची सगळी कर्म जणू भगवंतच करतो. झाडलोट करी जनी केरभरी चक्रपाणी अशी अवस्था. जनाबाईबरोबर दळण कांडण असं सगळं करायला येणारा विठ्ठल हा जनाबाईचा स्वानुभव आहे. ही तिची सायुज्यताच नाही का? भगवंताचं नाम चालू राहतं हीच त्याच्या असण्याची खूण असते. बाकी तो भक्त भगवत स्वरूप असून जीवनमुक्तच असतो. बाबा बेलसरे यांनी मांडलेला हा मुक्तींचा विचार आपण पाहिला. नित्य सातत्याने नामस्मरणाचा अभ्यास प्रपंचात व्यग्र असताना सुद्धा जिव्हेला वेग देऊन केला तर हा चारी मुक्तींचा लाभ होतो. हरिप्राप्ती व्हावी असं तर प्रत्येकालाच वाटतं. म्हणून सगळ्यांना आचरणात आणण्यासारखा हा हरिहरी जपाचा सोपा उपाय. या हरिजपाबद्दल आणि नामजपाच्या प्रभावामुळे प्राप्त होणाऱ्या श्रीहरीच्या कृपेबद्दल अर्थात अभंगाच्या 3र्या आणि 4र्या चरणाबद्दल पुढच्या भागात. तेव्हा ज्ञानदेवांनीच सांगितल्याप्रमाणे पुण्याच्या प्राप्तीसाठीच हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जय जय राम कृष्ण हरी.